भावस्रांजली निर्मित गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचे गुरुवारी सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात आले. आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हिंदी चित्रपटातील जुन्या कर्णमधुर गीतांचे सादरीकरणाच्या वेळी वंश मोर्ची दादळी देण्यात आली. डॉक्टर राधा मंगेशकर, मोहन इंगळे म्युझिकल नाईट कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमदार सौ सुलभाताई खोडके व अतिथींच्या हस्ते गाणं कोकिळा लता दिदी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला आमदार बळवंत वानखडे, उद्योजक रणजित बंड, कुमुदिनी इंगळे, दिलीप कडू, मोहन इंगळे आदी उपस्थित होते. भारतीय चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळातील ओळखल्या जाणाऱ्या कर्णमधुर गीत श्रवणाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं लता दिदींना सुरमयी गीतांनी मानवंदना दिली जाते आहे असे प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी यावेळी केले. खरं म्हणजे या ठिकाणी राधा मंगेशकर आणि आमच्या इंगळे भाऊचं आता आमच्या अमरावती शहरातील आहे हे आमचं भूषण. या ठिकाणी राधाताई आणि इंगळे भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. या गाण्यासाठी मी या ठिकाणी माझ्या शुभेच्छा देऊ. अध्यक्षीय भाषणात कमलताई गवई यांनी मोहन इंगळे यांचा हा 5022 कार्यक्रम म्हणजे एक विक्रम आहे या शब्दात शुभेच्छा दिल्या. 5022 हा कार्यक्रम आहे, हा अतिशय विक्रमी कार्यक्रम आहे. आणि आता गाता रहे मेरा दिल हा आज त्यांचा एक विशेष कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमादरम्यान डॉक्टर राधा मंगेशकर यांनी ओ जाने जा या गीताचे सादरीकरण करीत म्युझिकल नाईटमध्ये एकच रंगत आणल्याचे चित्र यावेळी दिसून आले. मायबाप रसिकांचे लाभणारे प्रेम, जिव्हाळा, स्नेह याच बळावर आपण अनेक कार्यक्रमाचे सादरीकरण करू शकलोय या शब्दात मोहन इंगळे यांनी रसिकांच्या प्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. पाहूया या कार्यक्रमाच्या काही क्षणचित्रे. कौन है